दुर्दैवानं ही आता वस्तुस्थिती झाली की बरेचशा रुग्णांना खरोखर गरज असून प्रवेश मिळत नाही आहे, तर एक काम करावं लागेल की ज्या ठिकाणी कमीत कमी बेसिक काळजी घेण्यासारखी जी रुग्णालय आहेत त्या खाटांची कमतरता आपल्याकडे नाही आणि तशा रुग्णालयामध्ये प्रवेश घ्यावा. नंबर दोन, तिथून ज्या ठिकाणी ऑक्सिजनेटेड बेड्स आहेत म्हणजे ऑक्सिजन ज्या ठिकाणी देऊ दिला जातो अशा ठिकाणच्या बेड्सवरती त्या रुग्णाला आपल्याला तातडीने दाखल करून तिथे जशी उपलब्धता होईल तसं जर आय सी यूमध्ये किंवा ज्या ठिकाणी व्हेंटिलेटरची गरज आहे अशा ठिकाणी आपल्याला दिलं पाहिजे. आत्ता महत्त्वाची गरज आहे ती ऑक्सिजनेटेड बेड्स, म्हणजे ज्या बेड्सला ऑक्सिजनचा सप्लाय केला जाईल तसा, आणि ही संख्या आता सध्या जवळपास 10% आहे. त्यामुळं आज मी तिला पुणे ग्रामीण आणि पुणे शहर किंबहुना सगळ्याच जिल्ह्यांच्यामधनं आपण अतिशय वाईट परिस्थितीतनं जातो आहे. पुढच्या काही दिवसातच एक दोन आठवड्यामध्ये ही परिस्थिती सुधारेल, पण तोपर्यंत आपल्याला सपोर्टिंग केअर ज्याला म्हणता येईल ती सपोर्टिंग केअर ही ज्या ठिकाणी आपल्याला रुग्ण आहे तिथे देण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावेच लागते. पुणे महानगरपालिकेकडे डॅशबोर्ड आहे, त्याच्यावरती तुम्हाला कुठल्या रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध आहे याची माहिती मिळेल, आणि त्याच्यासाठी जी हेल्पलाईन आहे पुणे महानगरपालिकेची, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आणि जिल्हा परिषदची, त्यांच्यावरती सातत्याने संपर्क साधणं हे नक्की आपल्या हातात आहे. प्रयत्न करणं आणि त्याला आता सध्या सर्व शासकीय यंत्रणा प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करते की प्रत्येकाला ज्याला गरज आहे त्याला, ज्याला आवश्यक आहे त्याला हे रुग्णालयामध्ये खाटा म्हणजे बेड उपलब्ध करून दिलाच गेला पाहिजे, याचा अतिशय आटोकाट प्रयत्न चालू आहे.